राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीनं जिल्हाभरात जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येतोय. या सप्ताहाच्या अनुषंगानं 21 मार्चला महिला मेळावाही संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये पाणी बचत पाणी निर्मिती याबाबत रांगोळी स्पर्धा व चर्चासत्रही आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात मान्यवर महिलांनी पाणी बचतीचं महत्व विशद केलं. दरम्यान रांगोळी स्पर्धेतील स्पर्धकांनी पाण्याचं महत्व अधोरेखित करणाऱ्या विविध रांगोळ्या साकारल्या होत्या. कार्यक्रमासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचारी तसेच आयोजक क्षितिजा गायकवाड अधीक्षक श्रीमती लता रिठे आदींनी पुढाकार घेतला. जीवन का संरक्षण आहे. परत असं मला वाटतं प्लास्टिक मुक्त असे म्हणणं हरकत नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. आज मॅडमनी पाण्याचं महत्व त्यांच्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केलंय. त्यांनी तर महिलांचाच पाण्याशी सर्वात जवळचा संपर्क आहे. पावसाळ्यातील पाणी जमा करून रेन वॉटर हार्वेस्टिंग करायला हवे. त्या पाण्याचा उपयोग आपण दैनंदिन कामकाजात करू शकतो. त्याशिवाय भूजल पातळी वाढवण्यास देखील आपल्यास त्याची मदत होऊ शकते. यासोबतच औद्योगिकरणासाठी वापरलेले पाणी व घरगुती कामासाठी वापरलेले पाणी जे दूषित असते ते प्रक्रिया केल्यानंतरच नदीपात्रात सोडण्यात यावे. 2-3 दिवसापासून एका ग्लाससाठी मी बचत करते आहे. खरं म्हणजे हे पाणी बचत या सप्ताहाची फलश्रुतीच आहे. म्हणूनही जलसंपदा विभागाचं सर्वप्रथम अभिनंदन करते. आपण नेहमीच ऐकतो की आतापर्यंत 2 महायुद्ध झालेले आहेत आणि तिसरं महायुद्ध जर व्हायचं असेल